आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये एका पत्रकाराने सांगितलं की माझा सगळ्यात आवडता नेता हे लालू प्रसाद यादव आहे, आणि ही वस्तुस्थिती माझा पण आवडता नेता लालू आहे. म्हणजे तुमचे मतभेद असू शकतात, हे लोक ज्या तसे चळवळीतून मुवमेंट मधून आले, अतिशय सामान्य परिवारातले लोकांनी क्रांती केली त्यांच्या त्यांच्या भागामध्ये, मी टीका टिप्पणी करणाऱ्याला मतदानच करणार नाही अशी भूमिका घेणारा क्रांतिकारी युवक जोपर्यंत तयार होत नाही, मला वाटतं तोपर्यंत हे बदल जो आपल्याला अपेक्षित आहे होऊ शकत नाही. लोकशाहीचे स्तंभ म्हणून आपण ओळखतो, म्हणजे थोडक्यात स्तंभच प्रॉब्लेम मध्ये. आणि म्हणून तुम्ही जे म्हणता ते की तरुणांनी पुढे आलं पाहिजे, तरुणांनी याच्यात भाग घेतला पाहिजे, क्रांतीची जी चर्चा आपण इथे केली, आणि आज खऱ्या अर्थाने क्रांतिकारी युवकांची गरज आहे, फक्त युवकांची नाही क्रांतिकारी युवकांची गरज आहे, का जे नव्या राजकारणाची चर्चा करू शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी कोट घालून बॅरिस्टर या ठिकाणी आले, आणि जेव्हा ते गोखलेंना भेटले पुण्यात येऊन, गोखलेंनी सांगितलं तर खरंच जर तुला देशासाठी काम करायचं असेल तर पहिला देश बघ. ते जेव्हा देश बघायला फिरायला लागले तेव्हा हळूहळू त्यांनी कपडे बदलले आणि ते पंचांवर आले. तो जो ट्रान्सफॉर्मेशन गांधींमध्ये जे झालं आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला एक वेगळी दिशा मिळाली. त्याच्यानंतर स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये अनेक तरुणांनी, म्हणजे त्या काळातले तरुणच मी त्यांना सगळ्यांना म्हणेल, जे 1922-25-30 दरम्यान ज्यांचा जन्म झाला होता, ज्याच्यात माझे आजोबा असतील किंवा जे अनेक लोक होते, त्यांनी राष्ट्र उभारणीचं काम केलं. मग कारखाने उभे केले, कॉलेज उभे केले, संस्था उभ्या केल्या, सहकार उभा केला, शिक्षणाची सुविधा केली. मग त्याच्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव घ्यावं लागेल. अनेक लोकांनी त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या केल्या, ते राष्ट्र उभारणीचं काम झालं. त्याच्यानंतर जेपींचं आंदोलन झालं, ते भ्रष्टाचाराच्या विरुद्ध झालं. त्याच्यानंतर जे आंदोलन झाले, मी आताच गाडीमध्ये येत असताना एक इंटरव्ह्यू पाहत होतो, आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये एका पत्रकाराने सांगितलं की माझा सगळ्यात आवडता नेता हे लालू प्रसाद यादव आहे, आणि ही वस्तुस्थिती माझा पण आवडता नेता लालू आहे. म्हणजे तुमचे मतभेद असू शकतात त्यांच्या चारा घोटाळ्याच्या बाबतीत किंवा अन्य कोणत्या बाबतीमध्ये, पण लालू प्रसाद असतील, शरद यादव असतील, किंवा मुलायमसिंग यादव असतील, रामविलास पासवान असतील, हे लोक ज्या तसे चळवळीतून मुवमेंट मधून आले, अतिशय सामान्य परिवारातल्या लोकांनी क्रांती केली त्यांच्या त्यांच्या भागामध्ये, आणि ज्या समाजाला म्हणजे शिक्षणाचा अधिकार नव्हता किंवा ज्या समाजाचे घर गावाच्या बाहेर होते, त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम ते झालं. आणि नंतर आपण पाहिलं की चंद्रशेखर पंतप्रधान झाले, किंवा म्हणजे अनेक लोक आपण पाहिलं की त्याच्यातून पुढे गेले. त्याच्यामुळे युवकच क्रांती करू शकतात. आजचं जर राजकारण आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने अशी भूमिका घेणारा की मी टीका टिप्पणी करणाऱ्याला मतदानच करणार नाही अशी भूमिका घेणारा क्रांतिकारी युवक जोपर्यंत तयार होत नाही, मला वाटतं तोपर्यंत हे बदल जो आपल्याला अपेक्षित आहे तो होऊ शकत नाही. ते इतके म्हणजे दोन भाग आहेत, एक व्यक्तिमत्वाचा भाग आहे आणि दुसरं त्यांच्या राजकीय भूमिकेचा भाग आहे. व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांचं जे रूट्स आहेत ते सोडण्याचं कधीच त्यांनी हे केलं नाही. म्हणजे त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या बंगल्यामध्ये सुद्धा गाया होत्या, म्हशी होत्या, आपण अनेक वेळा व्हिडिओ पाहिले असतील. ते जेव्हा मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या गावात, तेव्हा पहिले म्हशीवर बसले आणि त्यांच्या आईकडे गेले. हा एक घटना आहे. त्यानंतर आपण पाहतो की कितीही त्यांना, ते स्वतः वकील आहेत, उच्च शिक्षित आहेत, परंतु त्यांनी ग्रास रूटशी कनेक्ट तोडायचा नाही म्हणून वेशभूषाही बदलली नाही आणि भाषाही बदलली नाही. हा जो एक त्यांचा मोठेपणा आहे तो. आणि राजकीय भूमिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यापेक्षाही जास्त साथ काँग्रेसच्या विचाराला आणि सोनिया गांधींना देण्याचं भूमिका कायम केली. तरी त्यांनी म्हणजे त्यांच्या त्यांना निवडणूक लढायला बंदी झाली, ते ऑर्डिनन्स आला, तो ऑर्डिनन्स राऊजींनी फाडला, ज्याच्यामुळं लालू प्रसाद 2014 निवडणूक लढू शकले नाही. परंतु त्यांनी मात्र कधीही साथ सोडली नाही. खरं तर